भरधाव आयशर ट्रकने दुचाकीस्वार शिक्षकाला चिरडल्याची घटना पैठण रोडवरील इटखेडा फाट्याजवळ काल घडली. नाथपुरम इटखेडा येथील रहिवासी असलेले संतोष गायकवाड असे या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. संतोष गायकवाड हे इटखेड्यातील अग्रेसन विद्या मंदिर या इंग्रजी शाळेत कला शिक्षक म्हणून 15 वर्षांपासून कार्यरत होते. सोमवारी संतोष गायकवाड हे शाळा सुटल्यानंतर क्लासेससाठी जात असताना पैठण रोडवरील इटखेडा फाट्याजवळ त्यांची दुचाकी पैठण रोडवर असताना बेस्ट प्राईज मॉलसमोरील रस्ता ओलांडताना त्यांच्या दुचाकीला लेगगार्डचा धक्का दुभाजकाला लागला, त्यामुळे तोल जाऊन ते रस्त्यावर कोसळले. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव आयशर क्रमांक MH 25 B 60 27 ने त्यांना चिरडले. डोक्यावरून चाक गेल्याने त्यांच्या मेंदूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्यासह वाहतूक आणि सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातारा ठाण्याच्या 2 मोबाईलला यावेळी पाचारण करण्यात आले, पण वाहन उपलब्ध नसल्याने अखेर वेदांतनगर पोलिसांनी धाव घेऊन पोलीस वाहनाने गायकवाड यांचा मृतदेह घाटीत नेण्यात आला. या प्रकरणी आयशर चालकाविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान पोलिसांनी आयशर चालकाला ताब्यात घेतलंय.